आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बारा ज्योतिर्लिंग दर्शन आता आपल्या दारी हवा मल्लीनाथ महाराजांचं बारा ज्योतिर्लिंगासह भारत भ्रमण हिंदू धर्मात बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन मोठ्या पुण्याचं मानलं जातं परंतु सर्वांनाच ते घडतं असं नाही अशा भाविकांसाठी आता आनंदाची बातमी आहे बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आता त्यांना आपल्या दारातच घडणार आहे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील अळद तालुक्यातील निरगुडी येथील हवा मल्लीनाथ महाराजांनी तमाम भक्तगणांना हा लाभ मिळवून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे त्यांनी भव्य अशी शिवमूर्ती बनवून बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडून एका रथात स्थापित केली आहे भव्य दिव्य सजवलेल्या साठ फुटी ट्रेलरवर ही शिवमूर्ती भव्य रूपात विराजमान झाली आहे ही शिवमूर्ती पंचधातूंनी बनवलेली असून फूट उंचीची आहे तिचं साधारण वजन आठ टन आहे तर या मूर्ती समोर आहे खूपच सुबक आणि सुंदर मूर्ती स्थापित केलेला ट्रेलर ही रथाप्रमाणे सजवलेला आहे सोलापुरातून सन दोन हजार चौदा साली या मूर्तीसह रथाची भारत भ्रमणास सुरुवात झाली असून बारा ज्योतिर्लिंग पूर्ण करून हा रथ आता पुण्याकडे जात आहे या रथाच्या सेवेसाठी आठ लोक असून सर्व फक्त सेवकच आहेत कोणालाही पगार अथवा कोणतीही मानधन नाही फक्त सेवेसाठी गेली चार वर्ष ते फिरत आहेत रस्त्याने जाता जाता पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर हा रथ दर्शनासाठी थांबवला जातो हवा मल्लीनाथ महाराज यांच्या जय भारत माता सेवा समितीतर्फे हा रथ पुढे पुढे जात आहे सध्या हा कोल्हापूर जिल्ह्यातील टोप येथे आला असून हा रथ पाहण्यासाठी आणि शिवमूर्तीच्या रूपाने बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी टोप येथे पंचक्रोशीतून गर्दी झालेली पाहायला मिळत आहे सर्व धर्म समभाव आणि बारा ज्योतिर्लिंग दर्शन सर्वांना व्हावे यासाठी ही मूर्ती भारतभर फिरत आहे असे सेवेकरी सांगतात महानकारी न्यूज साठी टोपहून कॅमेरामॅन मिलिंद कुशीर सह कुबेर हंकारे